आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। चोरों ने सीसीटीवी कैमरे का वायर कट कर लूट लिया 25 किलो चांदी का माल। सोलापुर शहर के पूर्व मंगलवार बाजार पेट के मंगलय ज्वेलर्स दुकान में चोरों ने बड़ी चालाकी से सीसीटीवी कैमरे का वायर कट कर दुकान के शटर को तोड़ 25 किलो चांदी का माल चोरी कर फरार हो गए। चोरी की घटना उस वक्त सामने आई जब आज सुबह दुकान के कर्मचारी सुबह 8 बजे के आसपास दुकान खोलते समय दुकान का ताला टूटा देख फौरन दुकान मालिक रामकृष्ण रेवनकर को सूचना दी। सूचना मिलने पर तुरंत पुलिस को मालूमात दी गई। जोड़बाई पेट पुलिस थाने की टीम घटना स्थान पहुंचकर सारे मामले की जांच की है तो अनजान चोरों के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। दुकान का नाम है मंगल ज्वेलर्स, पूर्व मंगलवार पेट भरतबोल। चोर सेक्टर की कड़ी कोंडे उघडून ग्रुप उघडून आतली जाळीची फुटपा उघडून आत आलाय। सोन्याचे माल काही बाहेर नव्हता, ते प्रेझरीमध्ये होतं, ते उघडू शकले नाही। फक्त चांदीचं जे ड्रॉवरमध्ये होते त्या ड्रॉवरमध्ये ग्रुप तोडून त्यांनी चांदीचा माल घेऊन अंदाजे मोठे मोठे वस्तू तांबे केले असे मोठे सामान वगैरे असे मोठे वस्तू शिवाय चैन वगैरे मोठे मोठे चैन बारीक चैन घेऊन गेले नाही, थोडी सोडून गेले। पण मोठे चैन होते सगळे घेऊन गेले त्यांनी। अंदाजे 22-23 किलो माल त्यांनी चांदीचं उचललं। अंदाजे त्यांचं काय सांगता येत नाही, त्या भावालाच माहिती आहे कारण मालक खो आहे ना, त्यामुळं त्यालाच माहिती आहे। सगळा अंदाज मी कॅल्क्युलेशन करावं लागते, तो माल किती टनचा त्याच्या हिशोबाने त्याचं कॅल्क्युलेशन करून सांगा क्युरिटी किती होती आणि आजच्या भाव पाहण्याची किती कॅश किती होतात ते त्यांनी सांगू शकते। पण एवढंच की 5-6 लाखात तरी माल केला ही घटना। मला सकाळी 8 वाजता पेपरवाल्याने शेजारवाल्याने सांगितलंय पेपर टाकणार म्हणून। शेजारवाल्याने आम्हाला 8 वाजता फोन केला, शेजारवाने 8 वाजता फोन केल्यानंतर आम्ही आलो तेव्हापर्यंत लोक उघडेल बघून आम्ही पोलीस स्टेशनला फोन जाऊन त्यांना कळवलंय। ते आल्यानंतर तलाश केलं, त्यानंतर सगळं काय काय वस्तू गेलेली ते सगळं बघितलं, बघितल्यानंतर काय काय वस्तू गेल्या आम्हाला सांगितलं।